पुत्र पवित्र आत्मा यांचा नावे आमेन। हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण पवित्र ख्रिस्त शरीराचे पवित्र ख्रिस्ताच्या रक्ताचे सण साजरा करत आहोत। हालेलुया। दुसऱ्या शब्दाने बोललं तर आपण जी प्रार्थना करतो परम पवित्र संस्काराला। हालेलुया। आजचा दिवस या परम पवित्र संस्काराचे सण आहे। हालेलुया हालेलुया। येशूचे शिष्य येशू बरोबर चालले अम्माऊसकडे जाताना, रस्त्यावर ते येशू बरोबर चालत होते, त्यांनी चुगली करताय ते येशू बरोबर येशूची चुगली करत गेले। हालेलुया हालेलुया। कोणाचा चुगली कोणाला करताय ते सुद्धा जाणायला त्यांना जमलं नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। तरी येशूच्या शिष्याच्या हृदयामध्ये सदिच्छा होता। हालेलुया। ते लोक पुढे चालत जाणाऱ्या येशूला सांगितलं, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही उशीर झालेला आहे, आमच्या सोबत राहायला जा। प्रेज द लॉर्ड हालेलुया। ये आज एक प्रार्थना म्हणून आपल्या समोर आहे। हालेलुया। पोप बेनेडिक्ट 16 यांनी या प्रार्थना खूप प्रसिद्ध केला। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। या प्रार्थना अशा प्रकारे आहे, लॅटिन भाषा मध्ये असे आहे, प्रभु आमच्या सोबत राहा। हालेलुया। प्रभु आम्हाला सोडून जायच नाही, प्रभु आमच्या सोबत राहा, आज आमच्या सोबत राहा। हालेलुया। ही प्रार्थना आपण पण नेहमी बोलण्यासारख्या एक प्रार्थना आहे। जेव्हा आपल्या जीवनामध्ये गोंधळ आहे, जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी समजत नाही, अशा वेळी नक्की करण्यासारखे एक प्रार्थना आहे, प्रभु आमचा सोबत राहा। हालेलुया हालेलुया। माने नोबिस्कुम डोमिने। हालेलुया प्रेज द लॉर्ड। प्रभु आज आमचा सोबत राहा। हालेलुया। तुम्ही ते छोटीशी प्रार्थना त्या भाषा मध्ये तुम्ही असा शिकू शकता आहे। हालेलुया। माझ्या मागे बोला, माने नोबिस्कुम डोमिने। माने नोबिस्कुम डोमिने। हालेलुया। आज आमचा सोबत राहा। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। परमेश्वराजवळ मनापासून करण्यासारखे प्रार्थना, आज आमचा सोबत राहा। हालेलुया हालेलुया। येशू त्यांचा सोबत राहायला गेले, त्यांच्याशी बोलले, त्यांनी येशूला ओळखलं नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। येशूने तिथे भाकर हातात घेतले, हातात घेतलेले भाकर मोडून येशूने त्यांना खाल्लं नाही। हालेलुया। हातात भाकर घेतलेले येशूला पाहिले, हातात घेतलेले भाकर मोडत आहे या अनुभव घेतला। हालेलुया हालेलुया। त्यांनी लगेच ओळखले। हालेलुया। त्यांनी नंबर एकमेकांशी बोलले, तो आपल्याशी बोलत होता तेव्हा आपल्या आत उकळी होत होता की नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। अगोदर बरोबर जो चालत होता, अगोदर बरोबर जो बोलत होता, त्याला भाकर
കല്യാണത്തിൽ ഓടങ്കിലും Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आज आप जी भाग कर स्वीकार करना ना हो ती भाग कर अपलिया जीवना मध्ये कार्य करणारा येशूचे शरीर रक्ता है हालेलुया माझा प्रिय बंधू बहिणीनो आजच्या वाचना मध्ये आपण पाहणारी गोष्ट असते आहे हालेलुया येशू पुढे जात आहे हालेलुया येशूकडे लोक मागे गेला प्रेज द लॉर्ड येशूच्या मागे लोक गेले जेवण आलेल्या लोकांना येशूने स्वीकार केला प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमच्यासाठी हे वचन लागू आहे तुम्ही आता येशूच्या मागे आलेला आहे येशूच्या मागे तुम्ही पोहोचलेला आहे हालेलुया आता येशू जेवण आलेले जे लोक आहेत त्यांना येशू स्वीकार करतो जे कोणी आता येशूच्या समोर आहे त्या सगळ्यांना येशूने स्वीकार केलेला आहे हालेलुया स्वीकार केलेल्या लोकांना येशूने देवाचा राज्याची घोषणा केली हालेलुया देवाच्या राज्याची घोषणा के आहे प्रभूचा काही Praise the Lord. प्रभूला दुसऱ्याची दुसरं काही बोलायचं नाही प्रभूला एकच गोष्ट बोलायचं आहे ते देवाच्या राज्याचा विषय आहे हालेलुया 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 प्रियानो हे जे देवाचे राज्य आहे ते आपल्या मध्ये आहे Praise the Lord. या देवाच्या राज्याचा अनुभव कधी आपल्याला भेटणार हालेलुया प्रभूचा वाणी ऐकल्यावर प्रभूचा शरीर खाल्ल्यावर Praise the Lord. हालेलुया परत एकदा सांगतो येशू पुढे जात आहे लोक येशूच्या मागे जात आहे मागे येणाऱ्यांना येशू स्वीकार करत आहे हालेलुया जे कोणी येशू जवळ आलेला आहे त्यांच्याशी येशू देवाचं वचन बोलत आहे हालेलुया पुढची गोष्ट आहे येशू जवळ पोहोचलेले लोकांच्या मध्ये छोटा मोठा आजारातील लोकांना येशूने आजार मुक्त केला त्याबरोबर दुष्ट शक्ती लोकांना सोडून निघून गेली हालेलुया मिस्सा प्रार्थनेचा अगोदर एवढे सर्व गोष्टी होत आहे हालेलुया आता आपण पश्चातापी अंतःकरणाने पवित्र मिस्सा मध्ये भाग घेऊया आणि या मिस्सा मध्ये येशू आपल्याकडे रहायला येणार आहे म्हणून आपण अगोदरच आनंदी होऊ हालेलुया एकदा हालेलुया येशूला आपण निरंतर बोलत राहू माने नो विस्कुम डोमिने प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो माझं नाव सुखिना गोंचारवीस माझी पॅरिश रवेली तीर्थस्थान मी माझी स्वतःची साक्ष देत आहे माझं 10 वर्ष झालं ॲक्सिडंट झालेलं होतं आणि लॉकडाऊनच्या काळात माझ्या गुडघ्याच्या मागून एक गोळी झाली ती गोळी मला खूप त्रास द्यायला लागली ती गोळी खूप दुखत होती आणि मी मावळीकडे प्रार्थना करत होती आवे मरिया आणि माया कुमारीची प्रार्थना माझी तिची चालूच होती असं एक दिवशी फादरांचं व्हिडिओमध्ये फादराने 11व्या दिवसाचा आशीर्वाद दिला तेव्हा सांगितलं कोणाच्या तरी गुडघ्याच्या मागे जी गोळी होती ती गोळी प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वादित करत आहे आणि मी तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि तो नंतर मी काय ते बघितलं सुद्धा नाही म्हणजे मी स्वीकारला तो आणि 2 दिवसांनी मी परत अशी बघते की माझी गोळी आहे का कारण माझीच झालेली ती गोळी ती गोळी नाही आणि ती गोळी माझी नाहीशी झालेली आहे त्याबद्दल मी माऊलीचे देवाचे आभार मानते तसेच आपले फादर बेनी आणि अमलाश्रमची सर्व टीम सिस्टर यांचे देखील मी आभार मानते.
पश्चातापि अंतकरणाने अतः प्रार्थना करिया तू माता मध्य रहू नहीं तुला रहना कठिन होना असे काही माझा हृदयामध्ये मिळते होऊ नये. सर्व प्रकारच्या वाईटाच्या बंधनातून येशू तू मला सोडव. मला एक पुनरुत्थानाचा अनुभव तू दे. वाईटापासून माझा बचाव कर. तुझे शरीर तुझे रक्त मला नवीन जीवन दे. अम्मावर दया कर प्रभु. आम्हाला नवीन उत्पत्ती बनव प्रभु. तुझे संरक्षण आमच्या बरोबर निरंतर राहते येशू. अम्मावर तू दया कर प्रभु. तू आहेस म्हणून आम्ही आहोत त्या अनुभव आम्हाला दे प्रभु. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. Hallelujah, 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 hallelujah. Prabhu tumha barobar aso. Patita ardha bhaga dukhatave ase pramala tari. प्रभु आता स्पर्श करत आहे. गुडघ्याच्या भागातील दुखणे असलेले कोणाला तरी प्रभु आता बरे करत आहे. पुरुष लोकांना पुरुषांच्या शरीर भागाच्या संबंधातील काही त्रासातून प्रभु बरे करत आहे. कोणाचा तरी शरीरामध्ये सुई टोचल्यासारखा काही भागामध्ये त्रास होत आहे. ज्यांना सूर्य टोचल्यासारखा शरीर भागामध्ये त्रास होत आहे त्यांना प्रभु आशीर्वाद करत आहे. सर्दी निरंतर त्रास देत आहे असे कोणाला तरी प्रभु आता बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.